कोपरगाव पुंतांबा चौफुली नगर येथे मनमाड महामार्गावर तब्बल 3 तासापासून वाहतुकीची मोठी कोंडी झाली असून अजूनही ही रद्दारी सुरळीत करण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे। मात्र दुपारी 12 वाजेपासून झालेली वाहतुकीची कोंडी दुपारी 3 वाजेपर्यंत तशीच होती, त्यामुळे सर्व रस्त्यावर वाहतूक खोळंबल्यामुळे वाहनधारकासह प्रवासी त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। सदरची वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे। दुपारी 3 वाजले तरी वाहतूक सुरळीत झाली नव्हती। वाहतुकीची कोंडी इतकी होती की दुचाकीलाही वाट मिळत नव्हती। कोपरगाव शहरालगत नगर मनमाड महामार्ग व मुंबई नागपूर महामार्गावरील पुंतांबा चौफुली येथे चारही बाजूने येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आपली गाडी पुढे कशी निघेल या हेतूने प्रत्येक जण गाडी रॉंग साईडने काढण्याचा प्रयत्न करत होते, त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचे निदर्शनास येते। आधीच नगर मनमाड महामार्गाच्या खड्ड्यामुळे अक्षरशः चाळण झाली असून त्यातही वाहतूक कोंडी, त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। दोन तास झाले इंदोरहून आलोय, आता आम्ही पुण्याला आलो, सासवडला चाललेलो आहे। काय झालं काय समजून मार्ग येत नाही आम्हाला। 4-5 किलोमीटर लाईन अशी सांगतात सगळी जाऊ, त्याला विचारतो तर काय समजून येणार आम्हाला, लाईन कधी क्लिअर होतं सांगता येणार त्याला। का जा रहे हो? 2 घंटा हो गए। का जा रहे हो आप? हम जा रहे हैं आगे मॉल सोलापुर। सर क्या बताए किस वजह से ट्रैफिक हुई है? क्या मालूम, कोई पता नहीं चला अभी। कितना समय हुआ है आपको यहाँ पर? 2-3 घंटा हो गए। विजन प्लस न्यूज साठी हपीत शेख कोपरगाव।